कन्हान शहरातील इंदिरा नगर परिसरातून भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी घराच्या आत प्रवेश करून 4,93,400 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याचे पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास इंदिरा मुरलीधर चिखले वय वर्ष 55 राहणार कन्हान ही नातेवाईकांच्या घरी निधन झाल्याने सावनेर येथे गेली होती. महिलेने घरच्या समोरच्या दाराला कुलूप लावलं आणि मागचा दरवाजा उघडा ठेवला होता. महिलेचे पती मुरलीधर चिखले घराचे बांधकाम सुरू असल्याने घरासमोर बसले होते. दुपारी 3 वाजताच्या सुमारास इंदिरा चिखले घरी परत आल्या व आंघोळ करून परत घराशेजारी हळदी कुंकूच्या कार्यक्रमात जायचे असल्याने तयारीकरिता घरातील बेडरूममध्ये गेल्या. खोलीत ठेवलेले 3 पिशव्या व जांभळ्या रंगाची हँडबॅग चेक केली असता त्यात ठेवलेले सोन्याचे चांदीचे दागिने असा एकूण 4,93,400 रुपयाचा मुद्देमाल दिसून आला नसल्याने पोलिसांनी इंदिरा चिखले यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. महाराष्ट्र TV24 न्यूजकरिता ऋषभ बावनकर यांची रिपोर्ट, कन्हान. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा, लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड, नागपुर. इस खबर के प्रायोजक है शिव शंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिव शंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.